किनगाव जटू येथील आरोग्य उपकेंद्राची दुर्दशा. किनगाव जटू हे गाव 5000 लोकसंख्येचं असून या गावाला देवांगण, वसतनगर, सावरगाव, तेलीसा, तांडा, खापरखेड, लाड व भूमराळा इत्यादी गाव सलग असून गावात आरोग्य उपकेंद्राची नितान आवश्यकता आहे. पण गावातील आरोग्य उपकेंद्राची भकास गाथा भरपूर वर्षापासून सुरू आहे. येथील आरोग्य उपकेंद्र बंद पडलेले असून त्याभोवती गाजर गवत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे आणि गावातील रुग्णांना काही इमर्जन्सी आली तर बीबी येथे जावे लागते. कधी कधी बस किंवा खासगी गाड्या सुद्धा उपलब्ध नसतात, म्हणून गावातील गरीब लोकांना याचा मानसिक त्रास सोसावा लागत आहे. एकीकडे सरकार आरोग्य विमा, स्वच्छता मिशन, डिजिटल इंडिया अशा अनेक योजना राबवत आहे, पण त्या सध्या शहरातच, गावाकडे मात्र दुर्लक्ष आहे. म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी बातमीची त्वरित दखल घेऊन आरोग्य उपकेंद्र सुरू करावे व त्यामध्ये डॉक्टर व नर्स कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून सुरू करण्यात यावे. त्यामुळे किनगाव जटू व आजूबाजूच्या गावातील रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. केशव सातपुते, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, लोणार. अध्यक्ष नात्यांनी या गावाचा जे उप आरोग्य केंद्र आहे तर हे जवळजवळ 50 लाख रुपयाची इमारत असून देखील इथं सगळं फक्त सालातून दोनदाच याचा उपयोग केला जातो. याचा उपयोग म्हणजे एक तर लसीकरणासाठी, नाहीतर याला गेट नाही काय नाही. जी 50 लाख रुपयाची जी मालमत्ता आहे तिथे आरोग्य विभागाच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतं. याच्यावर तरी ह्या आरोग्य उपकेंद्राचं जे इथलं जे 15 इथं डिलिव्हरी रूम आहे, कर्मचाऱ्यांना याकरता व्यवस्था आहे, त्याच्या अगोदर कर्मचारी राहिलेला आहे. पण गेल्या 10 ते 12 वर्षापासून हे पूर्ण आरोग्य उपकेंद्र जे आहे, याला गाव आहे, सावरगाव आहे, खापरखेड लाड आहे, वसंतनगर, देवानगर, आईचा तांडा, सावरगाव, भूमराळा हे जे गावं याला अटेंड आहे 8-10 गावं, ते ह्या सगळ्या लोकांना इथून 6 किलोमीटर अंतरानं जवळजवळ बीबीला आरोग्य उपकेंद्रामध्ये तिथं जावं लागतं त्यांना प्राथमिक दवाखान्यासाठी. जो भूगंड आहे, जो गरीब लोक आहे त्याला, ह्या गरीब लोकायला काय याचं की जाणून बुजून तकलीफ होते. त्याच्यावर सरकार, राज्य सरकार असो की केंद्र सरकार, जे त्याचे उपक्रम आहे की बुवा आरोग्यावर हे करायचं, तिथं 50 लाखाची बिल्डिंग आहे आणि बिल्डिंग फक्त कसं आहे, घरावासरायसाठी, कुत्र्यासाठीच हिचा वापर होतो, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दुसरा वापर होत नाही. तर शासनानं याच्यावर जे काही याच्यावरले आरोग्य विभागाचे असतील, मंत्री असतील, कोणी एखादे CO DHO असतील, यांनी सगळ्यांनी याच्यावरली दखल घ्यावी. आणि ज्या ह्या गावात जे एक आरोग्य उपकेंद्र एवढं 50 लाख रुपयाचं इथं डिलिव्हरी रूम आहे, कर्मचाऱ्याला संडास बाथरूम, मीटर सगळं सगळी व्यवस्था आहे, पण तरी देखील कोणताही कर्मचारी इथे येत नाही. तरी त्यांच्या वरिष्ठानं याची दखल घेऊन या इथं याची राहायची व्यवस्था करावी. इथं त्या सगळ्या कुत्रे जनावरं घेत नाही, जे 50 लाख रुपये इथे काही आहे नाही. आणि जर याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही तर तंटा मुक्त समिती अंतर्गत ह्या दवाखान्याला समिती अंतर्गत ताब्यात घेण्यात येईल. याची सदरोही आरोग्य उपकेंद्राने याच्यावाली दखल घ्यावी. आरोग्य विभागाने जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर याच्यावर जर एकदा समितीनं जर बोर्ड लावला तर समिती ह्या आरोग्य केंद्राला ताब्यात घेईल आणि कसा चालवायचं हे धर्मदायी आयुक्तामार्फत चालवल्या जाईल याची दखल त्यांनी घ्यावी, असं मी इथं या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो.